नमस्कार मित्र मित्रींनो, श्री स्वामी समर्थ। जर या 45 नंतरसुद्धा स्कूटर शिकून आपलं स्वप्न पूर्ण करत आहेत तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्हीसुद्धा करू शकता, प्रयत्न तर करून बघा। माझे सगळे व्हिडिओ पहा, मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। पहिल्या व दुसऱ्या दिवशी यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या, पार्ट्सबद्दल माहिती दिली होती, ब्रेक आणि एक्सिलेटर कसा यूज करायचा त्याची माहिती दिली होती, आणि तिसऱ्या दिवसापासूनचा व्हिडिओ शूट केलेला आहे। आता हा यांचा चौथा दिवस आहे, तर बघा कशा प्रयत्न करत आहेत। बॉडी त्यांनी शोल्डर वगैरे असे वरती उचललेले आहेत। ही खूप पहिल्याची व्हिडिओ क्लिप आहे जी मला मिळाली, तर मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं। बघा डे 5 त्यांची इम्प्रूव्हमेंट बघा, तर बघा तिसऱ्या चौथ्या दिवशीपेक्षा आणि 5व्या दिवसामध्ये बघा। तर असंच तुम्हालासुद्धा प्रयत्न करत राहायचं आहे। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्यानेच तुम्हाला, प्रॅक्टिस केल्यानेच तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार आहे। बघा आता डे 6 बघा, आज बघा त्यांनी कशाशेवरती उचललेले आहेत, शोल्डर टाईट केलेलं आहे। तर तुम्हाला तसं नाही करायचं, रिलॅक्स ठेवायचं आहे। खूप सांगूनसुद्धा त्यांचं ते रिलॅक्स होत नव्हतं, पण नंतर कॉन्फिडन्स वाढत गेला। प्रॅक्टिस 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 हाच पर्याय आहे। सेवन्थ डेला इम्प्रूव्हमेंट बघा त्यांची, तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करा। बघा कॉन्फिडन्स वाढत गेला आहे त्यांचा। वाव, पाहताय काय? चला लागा प्रॅक्टिसला, तुम्हीसुद्धा यांच्यासारखी शिकू शकाल। 8व्या दिवशी बघा पायवरती घेतलेत त्यांनी। जर त्या प्रॅक्टिस करून करून पायवर घेऊ शकता स्कूटीवर, तर तुम्ही का नाही?